विट्याच्या अष्टमीत दोन बैलगाड्या शर्यती का? बैलगाडी शर्यतीचा चर्चेचा धुरळा जोरात. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. खानापूर तालुक्यात विट्याची नाथ अष्टमी प्रसिद्ध आहे. भागात खूप मोठ्या प्रमाणात विट्याची अष्टमी भरते. साधारण आठवडाभर अष्टमीची यात्रा चालते. अख्खं गाव एक होऊन ही अष्टमी साजरी करत. यावर्षी प्रथमच विट्याच्या अष्टमीच्या निमित्तानं दोन बैलगाडी शर्यती संपन्न होत आहेत. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. इतिहासात पहिल्यांदाच अष्टमीच्या दोन बैलगाडी शर्यती होताना दिसत आहेत. गुढीपाडव्या दिवशी नाथ मंदिरात सगळे विटेकर जमतात, जुन्या अष्टमीचा हिशेब पाहतात, नव्या अष्टमीची तयारी करतात. ही परंपरा अनेक वर्षांची आहे. या बैठकीतही यावेळी खेचाखेची झाल्याची चर्चा आहे. माजी आमदार सदाशिव पाटील आणि रणजित पाटील यांच्यात तुतू मैमै झाल्याची चर्चा आहे. रणजित पाटील यांनी बैलगाडी शर्यत घेण्याची मागणी केली असता ती फेटाळून लावण्यात आली आणि तुला घ्यायची असेल तर तू घे असं सांगण्यात आलं. यावर रणजित पाटील यांनी मी शर्यती घेतो असं म्हणत सदाशिव पाटलांचं आव्हान स्वीकारलं. त्यानंतर यात्रा कमिटीच्या वतीनंही बैलगाडी शर्यतीचं नियोजन करण्यात आलं आहे. याबाबत रणजित पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत विट्यात एकाधिकारशाही चालू आहे का असा सवाल करत कुणा एकाची एकाधिकारशाही आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही रणजित पाटील प्रशांत पाटील यांनी दिला आहे. या संघर्षातूनच दोन बैलगाडी शर्यतींचं नियोजन झालं असल्याचं समजतं. दोन्हींकडून बैलगाडा शर्यतीचं जंगी नियोजन केलंय. रणजित पाटील यांनी 1 लाखांचं बक्षीस ठेवलंय तर यात्रा कमिटीनं 50,000 बक्षीस ठेवलंय. एकाच अष्टमीच्या दोन बैलगाडी शर्यतींची चर्चा सध्या विटा आणि परिसरात जोरात सुरू आहे. बैलगाडी शर्यती आधीच चर्चांचा धुरळा जोरात ओढताना दिसतोय.